मला मान्य आहे, पण आज यांच्या कार्याबद्दल मला खूप अभिमान आहे. मॅडम, तुमच्यासारख्या गृहिणी, शेतकरी महिला, नोकरदार महिला या आपलं कुटुंब सांभाळतात, नोकरी करतात, शेती सांभाळतात आणि त्या खूप मोठ्या कुटुंबामध्ये हदासम असतात. त्यामुळं आज तुमचा आमच्या पुरुषांना या जनतेला खूप अभिमान आहे. आज महिला दिन आहे, त्यानिमित्तानं आम्हाला सगळ्यांना याचा अभिमान म्हणून तुम्हाला आज त्या खुर्चीवर आम्ही बसत आहोत. छान सर, आज मॅडमनं तुम्ही मान दिला तो अगदी बरोबर केला, कारण आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या या शाळेसाठी किंवा आपल्या प्रत्येक क्षेत्रासाठी खूप राबत असतात. आणि हा जो तुम्ही मान त्यांना दिला तो अगदी बरोबर केला तुम्ही. आणि माझी पण तीच इच्छा होती की तुम्ही त्यांना एक दिवसासाठी का असताना त्यांना ही खुर्ची द्यायला पाहिजे होती आणि ती तुम्ही दिली. आणि खरोखरच मॅडम, आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या निमित्त मी तुम्हाला आणि तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. ठीक आहे सर, मी तुमचा आभार आहे. सर चला तर आज महिला दिनानिमित्त आपण या सर्व महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर, आभार आहे, तुमचा आभार आहे. धन्यवाद सर. आज या महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही आम्हा स्त्रियांना जो मान दिला, मॅडमना खुर्चीवर बसण्याचा मान दिला, त्याप्रमाणे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक महिलेचा जर असा आदर झाला तर खरोखरच आजच्या या दिवसाचं सार्थक होईल. प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री आपल्या परिवार कुटुंब घर सांभाळत असते, त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर राखला गेला पाहिजे, तरच या आजच्या दिवसाचं सार्थक होईल. प्रत्येक स्त्रीला जर असा घरात मान मिळायला लागला आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जर मान मिळायला लागला तर मला वाटते की सर, कुठली स्त्री आपल्या कर्तव्यापूर्तीसाठी नेहमी झटत असते, नेहमी झटत राहील. आणि हा मान तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल खरोखरच मी तुमची खूप खूप आभारी आहे. सर, आज तुम्ही पुष्पगुच्छ देऊन आमचा सत्कार केला. मला महिला दिनानिमित्त आमचा खूप आदर केला. ही खुर्ची आज मला मुख्याध्यापक म्हणून तुम्ही दिला, त्याबद्दल आम्ही सर्वजणी तुमच्या आभारी आहोत. त्याचप्रमाणे मी तुम्हाला असं ठामपणे सांगू इच्छिते की आमच्यासारख्या अनेक महिला पुरुषांच्या बरोबरीनं किंवा सर्वांच्या बरोबरीनं काम करण्यास सक्षम आहेत, त्या एवढी मला पाहिजे. आई तू, बहीण तू, पत्नी तू, कन्या तू, मैत्रीण तू, तू आहेस तर सर्व काही आहे, तू नाहीस तर काहीच नाही. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.